चांगली साइज आहे, चिटी वाटते, तांबूशी पण असू शकते. ऑलमोस्ट लावलं तुम्ही कबूल ते आत्ताच आपण फिशिंग करताना आपल्याला एक मोठी तांब लागली आहे. जवळजवळ 2.5 किलोची आहे ना, मोठी आहे. मित्रांनो लूर बघा कुठला आहे, रबर शेड मला फक्त एक दोन स्ट्रॉमचा लार्गो शेड आहे आणि खूप सुंदर असा रबर शेड आहे आणि क्वालिटी पण छान आहे त्याची. मस्त उचल माहिती ना. मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण फिशिंगसाठी चाललो आहोत आणि आज मोठी टीम आहे आपल्या बरोबर नेहमीचीच आणि खास रोहितने आम्हाला आज आमंत्रण दिलं आहे त्याच्याकडे येण्याचं फिशिंगसाठी. आणि बघूया, सीझन संपत आला आहे आणि पाऊस सुरू होईल नंतर आपल्याला ट्रॉलिंग करायला मिळणार नाही. बघूया शेवट शेवट आपल्याला कोणकोणते कॅचेस होत आहेत आणि रोहितचा एक्सपिरियन्स आहे फिशिंगचा. आपल्याला तांबोशी बारामुंडी बघूया काय गेम होतो, चिट्टी होईल बारा कुडा सर्व लकवर आहे. बघू आता काय गेम होतोय तो.
आरामात रील तर करा बघा. काय नाही झाले ना, तांबोशी आहे, तांबोशी आहे. हळू 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 काय बंद करतो, काय नाही झाले. लँडिंग नेट वाव, काय नाही, परफेक्ट हुक, परफेक्ट हुक, मस्त पैकी असा वगैरे. दुसरा कॅच झालेला रेड स्नॅपर बिग साइज. हां मोठी आहे. सावकाशी सावकाशी दाब, तू रॉड नको घेस, रॉड पुढे घे शाबाश. लूर बरोबर काढली ना मी. ते मस्त आहे की अजून एक ग्रेट स्नॅपर गावलेला आहे. मनोज काकाने मला लूर काढून दिला होता आणि त्या लूरवर आज नवीन ओपनिंग केलं. तर लूर लूरचं मी कुठून डायरेक्ट नुसतं खाली बसवलं त्याला. काय साईज आहे मित्रांनो, डीप मारलेला डीप आहे. हां हां थिंकिंग आहे ना, थिंकिंग मी टेकवला होता आणि तेवढ्यात मारला. डीप पारायला पण मारेल मंदर. हाय फ्रेंड्स, आपण नेहमीसारखं आपण आलो होतो फिशिंगला आणि रेड स्नॅपर काढलेला आहे. आपण यूज केलं होतं हे ट्विन पॉवर मशीन आहे 6000 आणि क्रॉसस्टेज मॅजिक रॉसचा क्रॉसस्टेज रॉड. सुंदर साईज भेटलेली आहे. आजचा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आवडलं तर नक्की लाईक करा. आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आज रोहित भाऊ आणि ओंकार भाऊ यांच्यामुळे आम्ही खूप मासे पकडलेले आहेत. थँक्यू ओंकार आणि रोहित, बघा किती मासे पकडलेले आहेत. तरी आम्ही उशीर आलेलो, कोण भरले असते.